नमस्कार, मी सुरेखा गणेश पांडव. आज आपण बघतोय कोरोनाचा हाहाकार सगळीकडे माजलाय आणि इटली, अमेरिका, प्रगत राष्ट्र देखील यामध्ये होरपळे जात आहेत. त्यामुळे भारतीयांना मी सगळ्यांना विनंती करते, आज कोरोनाचा जो कहर चालू आहे त्या कहराला तुम्ही बळी पडू नका. तर कोरोनाला परत कसं लावता येईल याच्यासाठी विचार करा आणि त्यासाठी फक्त एकच करायचं आहे, घराच्या बाहेर पडायचं नाही. कारण घराच्या बाहेर पडला नाही तर कोरोना तुमच्यासोबत येणार नाही. हां, वारंवार मात्र घरामध्ये आपले हात स्वच्छ धुवायचे. त्याचबरोबर खूपच जर गरज असेल आणि बाहेर जाण्याची जर वेळ आली त्यावेळेस मात्र मास्क तोंडाला लावायला विसरायचं नाही. गर्दीच्या ठिकाणी बिलकुल जायचं नाही, मुळात गर्दीच करायची नाही. नमस्कार मित्रांनो, आणि मी तुमचा मित्र राजेश गणेश पांडव. सुरेखा गणेश पांडव म्हणजे माझी आई, हे तुम्हाला पहिले सांगून देतो. आणि हां, तुम्ही जसं की आत्ता माझ्या आईने सांगितलं तसं तुम्ही ऐकलंच आहे की कोरोना व्हायरस हा एक जगामध्ये भरपूर मोठा हाहाकार माजवतो आहे सध्या. पण जसं की मला वाटतं तसं तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्ही प्लीज घराबाहेर कसलेही हालतीत निघू नका. कारण की जितकं तुम्ही घरामध्ये राहताल तेवढंच तुम्हाला बाहेरच्या तुमच्या भारताच्या बांधवांना किंवा भगिनींना, जेवढे आहेत तुमच्या ओळखीचे नातेवाईक किंवा लहान मुलं झाले किंवा म्हातारी माणसं झाले, तर त्यांना तुम्हाला म्हणजे ते रोग येणार नाही, तुम्हालाही येणार नाही आणि त्यांनाही येणार नाही. आणि जितकं होईल तुमच्याकडून तेवढं तुम्ही प्लीज करून घरामध्ये थांबा. तर ते तुम्ही इथं पाहिलंच आहे, मोदीजींनी एक हे केलेलं आहे 21 दिवसासाठी घरामध्ये बसायसाठी आपल्याला सर्वांना 3 हप्ते मागितलेले आहेत आणि आपण त्यांना दिलेले आहेत असं नाही. आणि त्यांना दिलेत म्हणजे त्यांनी ती काय त्यांना स्वतःला राहायसाठी नाही घेतलेली, ते आपल्याला ते स्वतःला आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी घेतलेलं त्यांनी. त्याच्यामुळं प्लीज काहीही करा पण घराबाहेर काही निघू नका. आणि जर का अर्जंटच काही काम असेल तर प्लीज तोंडाला मास्क लावा आणि मगच घराबाहेर जा. ठीक आहे, चला. आता आम्ही तुम्हाला एक गीत दाखवणार आहोत. ते गीत फक्त गीत म्हणून, मनोरंजन म्हणून बघू नका, ऐकू नका. तर त्यामध्ये मर्म काय सांगितलेलं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांनी एकजुटीने म्हणा, कोरोना गो. गो कोरोना, गो कोरोना. आलाय व्हायरस कोरोना, सर्वांनी घरात थांबाना. आलाय व्हायरस कोरोना, सर्वांनी घरात थांबाना. सॅनिटायझरचा वापर करा, पाया पाण्याने स्वच्छ ठेवा.